राष्ट्रीय पातळी असो किंवा राज्य पातळी असो, सगळीकडेच सध्या हिंदुत्वाचं वातावरण आहे. राज्याचा विचार करायला गेलं आणि हिंदुत्व म्हटलं की सगळ्यात आधी नाव येतं ते शिवसेनेचं. अगदी सुरुवातीपासूनच, म्हणजे पक्षाची स्थापना झाल्यापासूनच, शिवसेनेत हिंदुत्व हा मुद्दा कायम राहिला आहे. याच मुद्द्यावरून भाजप आणि शिवसेनेची जोडी जमली आणि याच मुद्द्यावरून शिवसेनेत बंडही झालं. बंड झालेल्या नेत्यांनी आम्ही हिंदुत्वासाठी बंड केलं आणि सत्तेत सामील झालो हे कारण सांगितलं आणि त्यानंतर ठाकरे विरुद्ध भाजप असा संघर्ष आपल्याला पाहायला मिळाला. याच संघर्षादरम्यान उद्धव ठाकरेंनी त्यांचा आवाज कुणाचा या कार्यक्रमातून एक विधान केलं आणि राजकीय पटलावर खळबळ उडाली. उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांनी मोदी आणि अमित शहा यांच्यावर केलेल्या एका उपकाराची यावेळी आठवण करून दिली. उद्धव ठाकरेंच्या या विधानाची दखल प्रत्येक प्रसारमाध्यमाने घेतली. उद्धव ठाकरेंनी मोदींना आठवण करून दिलेले ते उपकार कोणते, बाळासाहेबांनी नेमकं काय केलं होतं, तो किस्सा नेमका काय, जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. 27 जुलै 2023 या दिवशी प्रत्येक न्यूज चॅनल, प्रत्येक वृत्तपत्रात एकच बातमी होती, ती म्हणजे ठाकरेंनी मोदींना एक आठवण करून दिली. ती आठवण होती बाळासाहेबांनी मोदी आणि शहा यांच्यावर केलेल्या उपकारांची. सामना आणि शिवसेनेचा कार्यक्रम असलेल्या आवाज कुणाचा या कार्यक्रमात संजय राऊत यांना मुलाखत देताना उद्धव ठाकरेंनी काही वर्षांपूर्वी बाळासाहेब ठाकरे यांनी अमित शहा आणि नरेंद्र मोदी या दोघांनाही वाचवल्याचं विधान केलं आणि त्याच उपकाराची परतफेड मला या प्रकारे मिळतीये. जर त्यांना मला संपवायचंच असेल तर तसे ठीक, माझ्यावर माझ्या वडिलांचा आशीर्वाद आहे आणि लोकांचीही मला साथ आहे, असं विधान केलं. मला संपवण्यात तुम्हाला आनंद मिळत असेल ना, संपवा, बघू ना मग माझ्या वडिलांचे आशीर्वाद, माझ्या जनतेची सगळी साथ सोबत आणि तुमची ताकद. मे 2022 एका रॅलीमध्ये देखील उद्धव ठाकरे यांनी एक विधान केलं होतं. गुजरातमध्ये झालेल्या दंगलीनंतर गुजरातमध्ये मोदी हटावचा नारा सुरू झाला. त्याच काळात लालकृष्ण अडवाणी हे मुंबईमध्ये एका रॅलीसाठी आले होते, त्यावेळी त्यांनी बाळासाहेबांची भेट घेतली आणि यावर तोडगा मागितला. यावेळी बाळासाहेब ठाकरे यांनी मोदींना हात लावू नका, मोदी गया तो गुजरात गया, असं विधान केलं. अडवाणीजी माफ कीजिए, मेरा कहना इतना ही है, यही है, नरेंद्र मोदी गया गुजरात गया. 25 फेब्रुवारी 2009 मध्ये सामना मधून स्वतः बाळासाहेब ठाकरे यांनी यावर अग्रलेख लिहिला होता. या अग्रलेखात बाळासाहेब ठाकरे यांनी याची कबुली दिली होती. बाळासाहेब ठाकरे म्हणाले, गोधरामध्ये दंगली झाल्यानंतर भाजपचा मोदींना हटवण्याचा प्लॅन होता, पण मी स्वतः अडवाणींना म्हणालो मोदींना हटवू नका, मोदी गया तो गुजरात गया. 2002 गुजरात दंगलीनंतर तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी गुजरातला भेट दिली होती. याचवेळी त्यांच्या राजधर्मावरील विधानाचीही चर्चा जोरदार झाली होती. त्याचवेळी वाजपेयी यांनी मुख्यमंत्र्यांनी राजधर्माचं पालन करावं असं विधान केलं होतं. मला विश्वास आहे की नरेंद्र मोदी हेच करतायत. याच उपकाराची आठवण उद्धव ठाकरेंनी भर कार्यक्रमात मोदींना पुन्हा एकदा करून दिली होती. मोदी गया तो गुजरात गया असं विधान बाळासाहेबांनी ज्यांच्या बाबत केलं होतं ते मोदी नंतर एकदा नव्हे तर दोनदा देशाचे पंतप्रधान झाले. बाळासाहेबांमुळे मोदींचं मुख्यमंत्रीपदही जाण्यापासून वाचलं होतं. आज बाळासाहेब हयात नाहीत, पण आपल्याला ज्यांनी राजकीय अधोगतीपासून वाचवलं त्या बाळासाहेबांचं स्मरण पंतप्रधान मोदींना आजही असेल अशी आशा करायला मात्र हरकत नाही. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.